पावणे 7 दरम्यान श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचं दुःखद निधन झालं. खरं म्हणजे आमच्या सातारच्या राजघराण्यातलं आम्हाला सगळ्यांनाच आत्ता ज्याच्यामध्ये आधार असणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. घरामध्ये इथं साताऱ्यामध्ये दुसरं कोणी पितृतुल्य ज्याला आपण मानू असं आमच्या घरामध्ये कुणी नाही, आणि ज्याच्याकडे जाता येईल किंवा अधिकारवाणीनं चार शब्द आम्हाला ऐकू शकेल असं कुणी नव्हतं, ते फक्त शिवाजी महाराज होते. थोडं म्हणजे अल्पावधीतच त्यांनी भरपूर जे काही झालं प्रयत्न केले, त्यांच्या कन्या वृषाली राजे यांनी भरपूर प्रयत्न केले, पण शेवटी परमेश्वराच्या देवाच्या इच्छेपुढं आपण काही जाऊ शकत नाही. आज त्यांच्या जाण्यानं या राजघराण्यात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली. हे भाऊसाहेब महाराज गेले, शिवाजीराजांचं निधन झालं आहे, आणि तसं बघितलं तर आता साताऱ्यामध्ये किंवा या राजघराण्याच्या ह्याच्यामध्ये वडीलधारी आता आमच्यावर छत्र हे सगळ्यांवरच कुणाचंच राहिलं नाही. आणि हे दुःख जे आहे प्रत्येकाच्या मनामध्ये फार आहे. अगदी ज्या दलितवाड्यामध्ये आत्ता आपण उभं आहे, हे इथंच मी लहानाचा मोठा झालो, इथंच शिवाजी महाराजांच्या समोर हे आम्ही सगळेजण तिथं राहायचो एकत्र. त्यामुळे अगदी लहानपणापासून मी त्यांना काका, शिवाजी काका या नावानं हाक मारत आलो आहे, बघत आलो आहे. आणि शांत स्वभाव हे कुठंही राजघराण्यातला आहे किंवा जे म्हणतो असं काही नाही. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी मला वाटतं 8-10 वर्ष त्यांनी काम केलं आणि अतिशय चांगली कारकीर्द त्यांची त्यावेळेला शिवाजी महाराजांची झाली. आज त्यांच्या पश्चात जाण्यानंतर आज वृषालीराजे त्यांचं त्या खरं म्हणजे त्यांनी भरपूर प्रयत्न केले. आम्ही बघत होतो पुण्याला जायचो, आम्ही इथं प्रतिभामध्ये सुरुवातीला ॲडमिट केलं, त्यावेळेला आम्ही बघितलं हे कुठेही वृषालीराजे कमी पडल्या नाहीत, त्यांनी भरपूर केलं. पण शेवटी मगाशी मी म्हटलं की बा प्रत्येकाला जायचंच आहे, शेवटी जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आज शिवाजीराजे आपल्याला सोडून गेलेत. आणि ही सगळी म्हणजे सातारकरांवर पसरलेली ही दुःखाची छाया आहे, कारण त्यांचं न्यू इंग्लिश स्कूलपासून सातारकरांशी त्यांचे संबंध होते. म्हणजे ते स्वतः न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकले, त्यांचा मित्रपरिवार साताऱ्यामध्ये आहे, बॅडमिंटन चांगले खेळायचे, बॅडमिंटन असोसिएशनचे सातारचे अध्यक्ष, परत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, अशा अनेक त्यांनी केले. म्हणजे खेळाची त्यांना आवड होती, पूर्वी शिकारीची आवड होती, नंतर पण त्यांनी जसं हे झालं तसं त्यांनी ते बंद केलं. पण असे सगळे हे होते आणि अतिशय प्रेमळ स्वभाव त्यांचा होता. कधी त्यांची पोकळी त्यांची जागा आमच्या घरातलं कुणी भरून काढू शकत नाही. असे आमचे सगळ्यांचे लाडके काका आज गेलेले आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहे, दुःखात आहे. पण मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं म्हणजे कुटुंब तर आमचं सगळं, मी काकांना आदरांजली वाहतो आणि वृषाली राजांवर जो एकदम हा जो आघात झाला आहे, कारण 2 वर्षामध्येच हे काकी गेल्या योगायोग, म्हणजे आजच्याच दिवशी त्या गेल्या आणि आजच्याच दिवशी काकांचं हे झालं. म्हणजे हा योगायोग कसा म्हणायचा किंवा नियतीच्या ह्याच्यात काय होतं माहीत नाही, पण बरोबर 2 वर्षांतर आज काकांचं त्याच तारखेला जाणं झालं. म्हणजे ज्या दिवशी काकी गेल्या त्याच दिवशी आज काकांचं झालं. म्हणजे हा फार आगळा वेगळा योगायोग आहे, काही शब्दामध्ये कोणच हे करू शकत नाही. याच्यात वृषाली राजांना सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना देऊ एवढंच